ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी आज आपण एक तोडगा ऐकणार आहोत। तो तोडगा याच्यासाठी आहे की बऱ्याच वेळेस काय होतं, संतती होते आणि वर्षे 6 महिने, कोणाचे 2 महिने, अगर काही 2 वर्षे राहू शकते आणि ते मृत पावते। संतती म्हणजे बाळ, म्हणजे अर्थात संतती टिकत नाही, म्हणजे राहत नाही। मग जर तुमच्या घरामध्ये, मग तुमचे नातलग असेल, कुणाची असेल, कुणीही असेल, जर असा प्रकार होत असेल की तुमची संतती राहत नसेल, तर हा एक दैवी उपाय करून पाहायचा, तोडगा करून पाहायचा। आता समजा तुमची संतती झालेली वर्षभर राहते आणि त्या संततीचं जे नाव काही तुम्ही ठेवलं असेल, तर परत कधी दुसरी संतती झाल्यानंतर, म्हणजे बाळ असेल, म्हणजे कोणतं मुलगा अथवा मुलगी असेल जर असेल, तर त्या नावानं पुढील संततीचं नाव कधी ठेवायचं नाही, ते नाव घ्यायचं नाही। एक पत्य। आणि दुसरी गोष्ट की तिला, त्या संततीला आपण घरी येऊन घरच्या मंडळीनं, म्हणजे आई वडील अथवा आजी आजोबा यांनी कपडे, नवीन कपडे तिला घ्यायचे नाहीत, नवीन कपडे अजिबात घ्यायचे नाहीत। इतरांकडून, कोणत्या दुसऱ्या नातलागा असतात त्यांच्याकडून, त्यांना मागून घ्यायचे कपडे, त्यांचे तुम्ही दे घ्या म्हणून, आम्हाला घ्यायचे नाहीत म्हणून सांगायचं। हे किती दिवस करायचं आपल्याला? हे 5 वर्षापर्यंत त्या घरातील बाळाला, तुमच्या लेकराला कपडे नवीन तुम्ही स्वतः घ्यायचे नाहीत, आणि त्या पहिल्या संततीच्या नावानं तिला हाक कधी मारायची नाही, तिचं नाव ते ठेवायचं नाही 5 वर्षापर्यंत तरी हाक मारायची नाही, नाव बी ठेवायचं नाही। मी चुकून उकून आपण बोलतो ते तसा प्रकार करायचा नाही। आणि 5 वर्षापर्यंत नवीन कपडे पण घ्यायचे नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं जावळ काढायचं नाही, केस काढायचे नाहीत 5 वर्ष, अजिबात केस काढायचे नाही तिचे, 5 वर्षानंतरच करायचे। तर असं जर केलं तुम्ही, तर तुमची संतती राहील, म्हणजे परत मृत्यू पावणार नाही। हा एक दैवी तोडगा आहे, तेवढा लक्षात ठेवायचा आणि असा करायचं। तर असो, असा आपला प्रश्न आलता की म्हणून मी तुम्हाला हे आजचं उत्तर सांगितलं। तर आता आपला हा कार्यक्रम शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा।